विठू माझा लेकर वाळा संगे गोपालाचा मेळा, याचा अर्थ असा होतो की या वारीमध्ये बाल अबाल वृद्धापासून सर्वजण सहभागी झाले, त्यांचं संरक्षण हे पांडुरंग करतात असं म्हटलं जातं. या पंढरपूरच्या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पाठीमागे चालणारी 11 महिन्याची राधा आपल्या आईवडिलांसोबत ही पहिली वारी करते. त्याच राधाच्या आईवडील आणि खुद्द राधा आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. महाराज, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठनं आलात आणि राधा किती महिन्याची सध्या? रामकृष्ण हरी, मी ज्ञानेश्वर महाराज माळी नंदुरबारकर. कीर्तन सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जाण्याचा योग या ठिकाणी होत असतो. मी नंदुरबारवरून या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी माझ्या वडिलांची मिरासिगा देवा या युक्तीप्रमाणे किंवा पंढरीची वारी आहे माझ्या घरी, या ठिकाणी पंढरपूरची जी वारी ही आमचे वडिलोपार्जित आम्हाला ही परंपरा प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी आमचे पिताश्री, या ठिकाणी आमचे सद्गुरू संत श्रीपाद बाबा, सद्गुरू संत रामदास बाबा यांचा हा पालखी सोहळा ज्ञानोबाईंच्या बरोबर पुढे एक दिवस या ठिकाणी चालत असतो. आमच्या या पालखी सोहळ्याला जवळपास 25 वर्ष झाले आणि तेव्हापासून या ठिकाणी आमचे वडील पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी वारी करत आहेत आणि मीही या ठिकाणी 8 वर्षापासून त्या ठिकाणी पंढरपूरची वारी या ठिकाणी आमच्या बाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये करतोय. आणि ही वारी करत असताना माझा विवाह झाला, नंतर आमच्या सौभाग्यवती त्यांनाही आम्ही आमच्या वारीत आणलं. त्यानंतर मागच्या वर्षी आषाढी एकादशीला या ठिकाणी माझ्या घरी रुक्मिणी रूपाने या ठिकाणी ही राधा जन्माला आली. असं वाटलं की आई वडील सौभाग्यवती आम्ही सर्वच वारी करतो, तर मग राधा का या वारीत विठ्ठलाच्या भेटीसाठी ही रुक्मिणीला का भेटायला घेऊन जाऊ नये? जरी 11 महिन्याची असली परंतु सांभाळणारा तोय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अगाध निवारा या युक्तीप्रमाणे सांभाळणारा तो विठू आहे, विठू माझा लेकूरवाळा या युक्तीप्रमाणे या ठिकाणी आमच्या राधेला त्या ठिकाणी मी आणलं. आणि राधेला सोबत आणल्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये अतिशय हसत खेळत भजन लागलं की भजन गात टाळी वाजवत या ठिकाणी ही राधा जणू अशी बोलते जसं काही ती भजनच बोलते, या युक्तीप्रमाणे ती हसत खेळत आमच्याबरोबर वारीला या ठिकाणी चालते आणि आतापर्यंतची वारी अतिशय सुंदर झालेली. राधाची आई आपल्यासोबत आहे, आईचं काळीज वेगळं असतं. तुमच्या काळजाचा तुकडा या रखरखत्या उन्हात वारीमध्ये तुम्ही चालता, काय भावना आहेत आई म्हणून? पहिल्यांदा आम्ही निघण्याच्या आधी असं वाटलं होतं की एवढा उन्हाळा आहे, आई म्हणत होत्या की इतकं ऊन पडतंय कशाला न्यायचं, पण विचार आला की आपण जातोय आणि तिला आपल्यासोबत फक्त आपणच काळजी घेणार नाही तर खुद्द विठुराया तिची काळजी घेणार आहे आणि आमच्यासोबत वारीतले सगळेच वारकरी तिची काळजी घेत असतात की बाबा तिला हे म्हणजे बिस्लरीचं पाणी द्या, तिला काय खाऊ घालायचं असं तसं. त्याच्यामुळे मला आई असून मला घरी वाटत होती काळजी, पण इथे आल्यावर मी निश्चिंत झाली की नाही, काळजी करण्याचं कारणच नाही, खुद्द विठुरायाच आपल्यासोबत वारीमध्ये चालतोय आणि तोच तिची काळजी घेतोय म्हटल्यावर आपल्याला काळजी. तरी पण तुम्ही काय काळजी घेता नेमकं या उन्हापासून संरक्षण करणे? फार छोटी आहे ती, 11 महिन्याची. आम्ही तिला जेव्हा खूप ऊन असतं दुपारच्या वेळी त्यावेळी तिला 4-व्हीलरमध्ये नेत असतो आणि तिला कुठलंही पाणी पाजत नाही, बिस्लरीचं पाणी पाजतो, जेवणाची पण आम्ही तिला तिखट वगैरे किंवा मसाल्याचं देत नाही, वारीतलं वरण भात वगैरे किंवा गोड असतं ते सगळं देत असतो आणि तिच्यासाठी आम्ही स्पेशल बाबा गाडी घरून आणली आहे की तिचे धरून धरून तिचेही हाल व्हायला नको म्हणून स्पेशल तिच्यासाठी बाबा गाडी आणली आहे आणि तिला बाबा गाडीतून आम्ही वारी करतोय. आपण एरवी बघतो की या वारीमध्ये अनेक आजी आजोबा सहभागी होत असतात आणि ते वारीला येताना पंढरपूरच्या वारीला आल्यानंतर काहीतरी खेळणे आपल्या नातवंडांना घेऊन जातात. मात्र राधाची आजी आपल्यासोबत आहे, लेख सोबत आहे, सून सोबत आहे आणि नातही सोबत आहे. काय वर्णन कराल या वारीचं? काय वर्णन करावं तेवढं कमी आहे, जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आमच्या बाबाची जशी तशी हेच आहे, आम्हाला काही गोष्टीची ऊन लागत नाही आणि सगळे आमचे 70 वर्षाच्या पुढचे लोक आमच्यासोबत चालत आहे. आमची राधा पण एकदम छोटी आहे पण आम्हाला काही वाटत नाही आमची राधा छोटी आहे असं. राधेला एकदम आम्ही राधेसारखं घेऊन जातो. आम्ही 12 महिन्याला आषाढी एकादशीला आली त्यावेळेस मला मी राधाला घरी घेऊन गेली पंढरपूर. राधाचे आजोबा सोबत आहेत आणि आजोबावर फार हट्ट असतो ना तिचा. काय हट्ट करती 11 महिन्याची राधा आणि कशाप्रकारे तिचा तुम्ही सांभाळ करता वारीत? वारीत तिला म्हणजे सांभाळायचं काही काम नाही, ते आजीबरोबर थांबत कारण काही नक्कीच आपण पाहू शकतो बाबा त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही आहेत. पण ही जी राधा आहे 11 महिन्याची, तिचा वाढदिवस विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आहे आणि तो
वाढदिवसा पंढरपूरमध्ये साजरा केला जाणार आहे. राधासाठी एक छोटी गाडी आहे, ती लोटत तिचे आई वडील वारकरी घेऊन जात असतात आणि तिचा चेहरा बघून वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन होतं, त्यांना ऊर्जा मिळते आणि हसत मुखाने हे वारकरी पंढरीच्या दिशेने जातात. अशाच वारीतील बारकावे, वारीच्या विशेष गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. तुम्ही पाहत राहा लेट्स अप मराठी. विष्णू सानप, लेट्स अप मराठी.